first of all i welcome all the students and the participants who are attending this live lecture which is organized by the genius youtube channel myself dr S. H. bellale today we shall discuss the trigonometric functions of allied angles allied angles and let us start. Actually, what is mean by the allied angles? Up till we have studied the addition angle formula theorem, based on the addition angle formula. That is uh, problems also regarding the addition angle formula, and today we shall discuss the new chapter that is uh, allied angles problems based on the allied angles. Okay. आता हे अलाइड अँगल्स म्हणजे काय असतो अलायड अँगलच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं अलाइड अँगल म्हणजे काय अगोदर आपण डेफिनेशन पाहू बट बिफोर दॅट डेफिनेशन यू हॅव टू नो फॉर फाइंडिंग द प्रॉब्लेम्स फाइंडिंग द फॉर्म्युले रिगार्डिंग द अलायड अँगल्स यू हॅव टू नो ॲडिशन अँगल फॉर्मुली सबट्रॅक्शन अँगल फॉर्म्युले दॅट मीन्स साईन ए प्लस बी ॲडिशन अँगल फॉर्म्युले म्हणजे काय ए प्लस बी Difference formula means A minus B that is a sin a plus b is equals to sin a cos b plus cos a sin b. Similarly, sin a minus b is equals to what is that formula for sine a minus b is equals to sin a cos b plus cos a sin b. Tananta tan a plus b is equals to tan a tan b, tan a plus tan b upon one minus tan a into tan b. अशा पद्धतीने हे समेशन अँगलचे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत आता याच्यानंतर जो ॲडव्हान्स पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे की अलायड अँगलचा पण त्या अलायड अँगलचे फॉर्म्युले पाहत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे पण माहीत पाहिजे हा टेबल सर्वात महत्त्वाचा जो टेबल आहे आपण बऱ्याच ठिकाणी वापरणार आहोत ॲक्च्युली यू हॅव टू नो धिस टेबल आता हे टेबल लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट टेक्निक्स बऱ्याच आहेत साईन क्वासच्या व्हॅल्यू लक्षात ठेवून टेबल लक्षात ठेवा किंवा ट्रँगल काढून टेबल लक्षात ठेवा हे स्कूलमध्ये सर्वांना सांगितलेलंच असतं हे सर्वांना स्कूलमध्ये आहे झालेलंच आहे की या पद्धतीनेला शॉर्टकट लक्षात ठेवण्यासाठी काय पद्धत आहे काय नाही हे तुम्हाला झालेलंच आहे आता यानंतर पहा वी शॅल डिस्कस द अलायड अँगल फॉर्म्युले सी स नाव हाऊ टू डिस्कस द अलाउड अँगल फॉर्म्युले अलायड अँगल फॉर्म्युले पहा एक मिनिट थोडं मला लाईव्हचे कोण कोण आहेत थोडं पाहिजे होते सिधीस सिधीस लाईव्ह चालव एक हां तर या ठिकाणी आपल्याला काल झालेलं आहे काल हे जे प्रॉब्लेम्स आपण पाहिले होते थोडं पहा या ठिकाणी जो प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसतात पहा हे प्रॉब्लेम यामध्ये आठवा नववा आणि दहावा हे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही ते पाहिलेले आहेत एलेवन्थ प्रॉब्लेम्स हा जो एलेवनचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काल मला वाटतं आहे कुठलं कोणत्या तरी विद्यार्थ्यांना आला नव्हता यामध्ये काल जे होमवर्क केले त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होमवर्क केलेलं आहे दमकोणवार असेल पुन्हा पाटील असेल गरजे असेल त्यानंतर संदेश असेल अशा सर्वांनी चांगल्या पद्धतीनं होमवर्क केलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी ग हां पण होमवर्क चांगला केला होता गुरुवनं पण चांगला केलेला आहे तर होमवर्क सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहेत मला या ठिकाणी आता हा जो प्रॉब्लेम आहे तो मला शेवाडे का हो शेवाडेलाच हा प्रॉब्लेम नाही जमला असं होता म्हणतात एलेव्ह नंबरचा जो प्रॉब्लेम तुम्ही विचारला होता तो मी या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतो किंवा तुम्हाला येईल दोन पद्धतीनं करता येईल एल एच एस घेऊन आर एच एस प्रूव्ह करता येईल किंवा आर एच एस घेऊन एल एच एस प्रूव्ह करता येईल सी दिस एल एच एस काल आपण जो लास्ट प्रॉब्लेम पाहिला होता त्याप्रमाणे तुम्ही सोडू शकता cos of 27, plus sin of 27, ट्वेंटी by cos of 27, minus sin of 27. I have told you, if you take LHS for proving some particular result, then you must सम पर्टिक्युलर रिझल्ट देन यू मस्ट बी कॉन्सन्ट्रेट आर एच एस या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे जेव्हा तुम्हाला एल एच एस सोडवायचं असतं एल एच एस सोडवायचं असतं तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन सोबत आर एच एसवर सुद्धा असणं गरजेचं आहे म्हणून आर एच एसवर कॉन्स्ट कॉन्सन्ट्रेट तुम्ही केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी आर एच एसमध्ये टॅन फोट सेवन्टी टू आहे मग टॅन सेवन्टी टू आन झालं तर इथं टॅनमध्ये बदलू टॅन कसं होतं साईन बाय कॉस म्हणून न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस ट्वेंटी सेवननं डिव्हाइड करा डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय

या ठिकाणी सुरुवातीला मी बऱ्याच वेळा मत सांगत असतो की जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांनी ऑनलाईन आल्याबरोबर सर्वात अगोदर तुम्ही गुड इव्हिनिंग म्हणून गुड आफ्टरनून म्हणून जे काय टाईम असेल त्यामध्ये त्यानुसार तुमची अटेंडन्स लावत चला आणि जेव्हा तुम्ही ऑफलाईन जातात हा संपल्यानंतर ऑफलाईन जातात त्यावेळेस तुम्ही परत तुम्ही गुड बाय वगैरे म्हणून तुम्ही ऑफलाईन जात चला म्हणजे आम्हाला लक्षात येतं की कोणकोण विद्यार्थी कंटिन्युअस ऑनलाईन आहेत आणि क्वेश्चन करायला आम्हाला थोडं इझी जातं त्यांना प्रश्न विचारावं लागतं म्हणून या ठिकाणी हां तर हे प्रोसेस तुम्ही करत जा ऑनलाईन बरोबर आल्याबरोबर एकदा मेसेज करत चला आणि ऑफलाईन जात असतानासुद्धा मेसेज करत चला आणि काही क्वेश्चन तुम्हाला लक्षात नाही आलं असेल काही समजलं नसेल तर मध्ये तुम्ही मेसेज करून विचारत चला त्याच्यानंतर जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर विचारलं तर तुम्हाला सा सा ते सांगितल्याबरोबर तुम्ही मेसेज करत चला म्हणजे कंटिन्युअस कम्युनिकेशनमध्ये राहत चला ड्यू टू दिस कमिश कम्युनिकेशन युअर कॉन्सन्ट्रेशन विल बी ऑन द स्क्रीन अँड विथ द प्रॉब्लेम अँड युअर कॉन्सन्ट्रेशन इन ऑलवेज विथ मी असं जर तुम्ही कंटिन्युअसमध्ये असाल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे सतत आमच्यासोबत असतं असं लक्षात येतं आणि आम्ही क्वेश्चन करू शकतो आम्हाला स्क्रीनवर ज्याची प्रेझेंटी दिसते त्यांना मी क्वेश्चन करू शकतो ठीक आहे साईन ट्वेंटी कॉस ट्वेंटी सेवन डिवाइड बाय साईन ट्वे कॉस ट्वेंटी सेवन मीन्स द व्हॅल्यू ऑफ धिस इज वन प्लस टॅन ट्वेंटी सेवन डिव्हाइड बाय हा प्रॉब्लेम काल कोण विचारला होता त्यांनी मला सांगा वन मायनस टॅन ट्वेंटी सेवन ओके परंतु आपल्याला रिझल्ट सेवन्टी टू मध्ये घ्यायचं वन म्हणजेच टॅन फोर्टी फाईव्ह असतो टॅन फोर्टी फाईव्ह प्लस टेन ट्वेंटी सेवन डिवाइड बाय वन मायनस आता इथं प्रोडक्ट मध्ये काही नाही म्हणजे वन असतो त्याच्या जागी टेन फोर्टी फायव्ह इंटू टेन ट्वेंटी सेवन दिस इज अ फॉर्मुला एक्सपान्शन फॉर्मुला ऑर द ऍडिशन अँगल फॉर्म्युला ऑफ विच टर्म अ टेन ए प्लस बी यू नो दॅन फॉर्मुला फॉर द टेन ए प्लस बी इज इकल्स टू टेन ए प्लस टेन बी अपॉन वन मायनस टेन ए टेन बी मीन्स दिस इज अ फॉर्मुला फॉर टेन ए प्लस बी फोर्टी फाईव्ह प्लस ट्वेंटी सेवन दॅट इज टेन ऑफ सेवन्टी टू विच इज इक्वल्स टू आर एच एस ओके अशा पद्धतीनं एल एच एस आणि आर एच एस प्रूव्ह झाला हे कुणी विचारलं होतं मला आता तेवढं नेमकं लक्षात नाही आहे पण या ठिकाणी हा फॉर्म्युला तुमचं प्रूव्ह करायचं राहिलं होतं तुम्हाला मी लास्ट प्रॉब्लेमनं सॉल्व करा म्हणून सांगितलं होतं तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा पण आता याच्याच आधारावर तुम्हाला एक होमवर्क देतो तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे याचं होमवर्क कसं देतो पहा तुम्ही हाच प्रॉब्लेम राईट साइड घेऊन सॉल्व करायचे राईट साइड घेऊन कसं सॉल्व करणार पहा सी आता राईट साइड कस घ्याल एच एस व्हॉट इज दॅट आर एच एस आर एच एस इजिकल्स टू टेन ऑफ सेव्हन्टी टू टेन ऑफ सेवंटी टू म्हणजे फॅन म्हणतो टेन ऑफ सेवंटी टू फॅन म्हणतो टेन ऑफ सेवंटी टू म्हणजेच हां त्याला फॅक्टरमध्ये करा काय करायचं लेफ्ट साईडकडं थोडं चेक करा ट्वेंटी सेवन आहे लेफ्ट साईड तुम्ही चेक करा ट्वेंटी सेवन आहे म्हणजे या सेवन्टी टूची अशी फॅक्टर ॲडिशन फॅक्टर कडा त्याला कन्व्हर्शन ट्वेंटी सेवनमध्ये येईल म्हणजे स्टॅन ऑफ काय करता येईल इथं फोर्टी फाईव्ह प्लस ट्वेंटी सेवन म्हणजे सेवन्टी टू कॅन बी आहे अ फोर्टी फाईव्ह प्लस ट्वेंटी सेवन आता टॅन ए प्लस बीचा चा फॉर्म्युला वापरा आणि लेफ्ट साईड प्रूव्ह करून दाखवा हा तुम्हाला होमवर्कसाठी देईन ओके okay? चला आता नेक्स्ट आपण अलाइड अँगलकडे जाणार आहोत हे तर प्रॉब्लेम सर्व झालेले आहेत हे पण झालेले आहेत हां हा प्रॉब्लेम सॉल्व करायचे नाओ धीस प्रॉब्लेम आता साईनचा पहिला प्रॉब्लेम आहे साइन थ्री बाय टू प्लस थिटा हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे म्हणजे इथं साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे ए म्हणजे थ्री बाय टू बी म्हणजे थिटा पा फोर नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आहे अगोदर फोर नंबरचा तर फोर नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना काय करणार तुम्ही फोर नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा चला जे काय ऑनलाईन आहेत त्यांनी ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचे आहे ठीक आहे प्रतिभा इंगळे बरोबर आहे आणि खैरनार चिन्मय ठीक आहे बरोबर आहे या ठिकाणी होमवर्क करत असताना खैरनारचं एक होमवर्क कधी नाही येत प्रतिभा इंगळेचं होमवर्क येतं मी काल पाहिलेलं आहे मला माहीत नव्हतं नाव पण रेग्युलर येत होतं नाव नसल्यामुळं कुणाचंही माहीत नव्हतं पण प्रतिभा इंगळेचं रेग्युलर येतं दमकणवारचं तर व्यवस्थित असतंच गरजेचं येतं गौरवचं येतं ठीक आहे तर आता मला हे सांगायचं प्रत्येकाने त्या साईन इथं ए प्लस बीचा फर्स्टला फॉर्म्युला यूज करायचा ए प्लस बीचा तर फर्स्टसाठी फर्स्ट प्रॉब्लेम साठी साईन ए प्लस बी चा फुला वापरायचे साईन ए प्लस बी चा फुला काय येतो तुम्ही लिहा नोट मध्ये लिहा सी एल एच एस फोर्थ मधला मी पहिला घेतो लक्षात ठेवा दिस फोर्थ त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम एल एच एस इज दॅट एल एच एस ऑफ थ्री पाय बाय टू प्लस थिटा याचं रिझल्ट काय दाखवायचे मायनस कॉस थिटा हा यू इज दॅट फॉर्म्युलाईक कन्सिडर धीस थ्री बाय टू आय इज अ ए बी मीन्स थिटा देन व्हॉट इज दॅट फॉर्म्युला सी धीस दॅट इज अ टेन ऑफ ए प्लस बी इजिक टू सी धिस साईन ऑफ ए प्लस बी इजिक टू ए सैन एस बी प्लस कॉस ए इंटू कॉस बी साइन बी बी मीन्स थिटा ओके मग आता या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरत असताना हे सोडवत असताना परत साइन थ्री बाय टू कोण आहे ओके प्रतिभा इंगडे तुझं करेक्ट आहे करेक्ट आन्सर लिहिली मला याचा आन्सर सांगा आता साइन थ्री बाय टू ची व्हॅल्यू किती आणि कॉस थ्री बाय टू ची व्हॅल्यू किती हे तुम्ही सांगायचं तुम्हाला मी टेबलमध्ये पण सांगितलेलं आहे बरोबर आहे वैष्णवी दमकोंडवार बरोबर आहे तर या ठिकाणी मला याची व्हॅल्यू सांगा काय येते काय ये नाही ते साईन ए प्लस साईन थ्री बाय ची व्हॅल्यू कॉस थ्री बाय टू थ्री बाय टू म्हणजे टू सेवन्टी टू सेवन्टी म्हणजे निगेटिव एकशेक्शिस असतो टू सेवन्टी म्हणजे काय असतो निगेटिव्ह एकशे एक्सिस असतो मग निगेटिव एकशेक्शिस कुठला आहे तुम्ही ते सोडून दाखवा मला हा तर काय येतं बघा साईन थ्री बाय टू साईन थ्री बाय ची व्हॅल्यू काय कोण सांगतं मायस वन ठीक आहे मायनस वन इंटू टू कॉस थिटा प्लस क्वास थ्री बाय टू म्हणजे कॉस टू सेवन ची व्हॅल्यू झिरो इन टू साईन थिटा दॅट इज इक्वल्स टू मायनस कॉस थिटा प्लस झिरो म्हणजेच मायनस कॉस थिटा विच इज इक्वल्स टू आर एच एस हा करेक्ट आहे वैष्णवी दमकोंडवारचा करेक्ट आन्सर आलं पहिल्यांदा आन्सर आलं दॅट इज अ मायस वन ओके okay. चला आता दुसरा प्रॉब्लेम प्रूव्ह करू व्हॉट इज दॅट कॉस थ्री बाय टू इज कॉस थ्री बाय टू आता फोर्थ मधला सेकंड कॉस थ्री पाय बाय टू प्लस थिटा इज इक्वस टू साईन थीटा हा प्रूव्ह करायचा आहे त्यामध्ये एल एच एस घेऊ एल एच एस इक्वल्स टू कॉस ऑफ थ्री पाय बाय टू प्लस थिटा

नेहा तुझं तू होमवर्क करून नाही दाखवत नेहा बाग बागडे कधी होमवर्क नाही येत तुझं ठीक आहे असो आता परत आता सांगितलेलं आहे कॉस थ्री पाय बाय टू म्हणजे त्याची व्हॅल्यू असते झिरो इन टू कॉस थिटा मायनस साईन थ्री पाय बाय टू वॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन थ्री पाय बाय टू दॅट इज अ मायनस वन इन टू साईन थिटा दॅट इज झिरो आता इथं पहा मायनस वन इंटू मायनस मीन्स प्लस साईन थिटा दॅट इज इक्वल्स टू साइन थिटा विच इज इक्वल्स टू आर एच एस हे अशा पद्धतीने हा रिझल्ट आपण अत्यंत इझिली प्रूव्ह करू शकतो किंवा प्रूव्ह केलेला आहे त्यानंतर पाहता ठीक आहे नेक्स्ट आता जो थर्ड आहे टेन थ्री पाय बाय टू चा तुम्ही रिझल्ट प्रूव्ह करा कुठला फॉर्म्युला वापरणार तुम्ही टॅन ए प्लस टॅन बी अपॉन वन मायनस टॅन ए इन टू टेन बी ओके तर अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला वापरा त्यांचा तुम्ही प्रूव्ह करा आता परत साईनचा हा मी प्रूव्ह करून दाखवतो पहा साईनचा साईन टू पाय मायनस थिटाचा पहिला पाचव्या फिफ्थमधला फर्स्ट प्रॉब्लेम कोणता येतो साईन टू पाय मायनस थिटा इज इकल्स टू मायनस साईन थिटा

दॅट इज इक्वल्स टू साईन टू पाय हा चला ऑनलाइन कोण कोण आहेत सुजाता शेवाडे प्रतिभा इंगळे हा शेवाडे तुझा एक आन्सर मला वाटतं कधी येत नाही तू पण होमवर्क करून कधी नाही पाठवलं एवढे प्रॉब्लेम करायला देतो तू पण होमवर्क नाही पाठवत ओके तर जे ऑनलाइन विद्यार्थी आहेत त्यांनी सांगायचं साईन टू पाय ची व्हॅल्यू किती आणि कॉस टू पाय ची व्हॅल्यू किती टू पाय म्हणजे थ्री हंड्रेड सिक्स्टी थ्री हंड्रेड से थ्री हंड्रेड सिक्स्टी म्हणजे टेबलमध्ये पहा किंवा तो तुमचा थ्री डायमेन्शनल जॉमेट्री आठवा थ्री डायमेन्शनल जॉमेट्री म्हणजे कोणता क्वाड्रंटल सिस्टीम आठवा थ्री थ्री हंड्रेड सिक्स्टी म्हणजे पॉझिटिव्ह एक्सेक्सिसवर असतो त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू पाहिजे साईन टू पाय म्हटलं की त्याची व्हॅल्यू झिरो व्हेरी गुड कोण आहे वैष्णवी दमकोंडवार व्हेरी गुड साईन टू पायची व्हॅल्यू झिरो राहुल जाधव हा सर पाहिजे काय पाहिजे बेटा राहुल जाधव का अडचण आहे का विचार काय पाहिजे म्हणतो कुठं मायनस पाहिजे इथं ओके करेक्ट आहे राहुल जाधवच राईट हा राईट आहे राहुल जाधवचं कॉन्सन्ट्रेशन आहे पहा हा इथं सही नसेल तर मायनस असल्यामुळे मायनस पाहिजे व्हेरी गुड जाधव हां आता साइन टू पायची व्हॅल्यू पुटअप करा साइन टू पायची व्हॅल्यू किती आहे पा साइन टू पाय म्हणजेच ॲक्च्युअली झिरो असतो साईन झिरोची व्हॅल्यू झिरो इन्टू कॉस थिटा मायनस कॉस टू पाय टू पाय म्हणजेच ॲक्च्युली झिरो कॉस झिरोची व्हॅल्यू किती असते वन असते इन साइन थीटा थिटा दॅट इज इक्वल्स टू झिरो मायनस साइन थीटा विच इज इक्वल्स टू मायनस साइन थीटा विच इज इक्वल्स टू आर एच एस आणि अशा पद्धतीनं हा प्रूफ इथं होऊन जातो ओके हा बरोबर आहे खैरनार आय हॅव करेक्टेड इट दॅट इज अ मायस अल्सो ओके आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो मिडलचा जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो तुम्ही प्रूव्ह करा व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम कॉस कॉस ऑफ टू पाय मायनस टू पाय मायनस थिटा इज इक्स टू कॉस थिटा हा प्रॉब्लेम तुम्ही प्रूव्ह करा आता मी त्यांचा प्रूव्ह करतो म्हणजे थर्ड फिफमधला थर्ड फिफ्थमधला थर्ड दॅट इज प्रू दॅट वॉट वॉट व्ह टू प्रू टॅन टू पाय मायनस थिटा इजिक टू मायनस टॅन थिटा हा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे मग हा प्रूव्ह करत असताना एल एच एस घ्या एल एच एस वॉट इज दॅट एल एच एस टॅन ऑफ टू पाय मायनस थिटा

टॅन थ्री सिक्स्टीची व्हॅल्यू काय ते तुम्ही सांगायचे सुजाता शेवाडे मी नेहमी हो का शेवाडे बर ठीक आहे मग मग माझ्याकडं तुझं नेम स्टोअर केलेलं नसेल शेवाडे बहुतेक शेवाडेचं नेम स्टोअर केलेलं नसेल किंवा प्रतिभा इंगळेचं दोन्हीपैकी कोणाचं तर नाव स्टोर केलेलं नसेल ठीक आहे गोड पाठवत असेल तर मग छान आहे पण मला माझ्या ह्याच्यावर दिसत नाही स्क्रीनवर मग तुझं काही लक्षात केलं नसेल ठीक आहे तरी पाहतो आता उद्याला पाठव Uh, tan 2 pi. What is the value of tan 2 pi? Tan 2 pi means zero. Very good. Them are zero minus tan theta, as it is divided by one plus tan 2 pi means zero into tan theta. Zero minus tan theta means minus tan theta divided by one plus zero into tan theta means zero. दॅट इज इक्वल्स टू मायनस टेन थिटा विच इज इक्वल्स टू आर एच एस अशा पद्धतीनं हा हे सहा प्रॉब्लेम सिक्स प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले आहेत तर यातले तुम्ही दोन प्रॉब्लेम होमवर्क साठी करायचेत राहिलेले दोन प्रॉब्लेम होमवर्क साठी करायचे ठीक आहे अच्छा ओके 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 ठीक आहे ओके सुजाता ठीक आहे आता आपण पुढे जाऊ अलाइड अँगल व्हाट इज मीन बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस ऑफ अलाइड अँगल व्हाट इज मीन बाय अलाइड अँगल आतापर्यंत प्रॉब्लम्स बेस्ड ऑन डिफरेंस ऑफ एंगल्स सम एंड डिफरन्स ऑफ अँगल मीन्स ए प्लस बी ए माइनस बी मीन्स ऍडिशन सब्ट्रॅक्शन या पद्धतीचे फॉर्म्युले पाहिले आहेत त्यांना समाइन डिफरन्सचे म्हणतात किंवा याला कंपाऊंड अँगल म्हणतात आता आपल्याला अलाइड अँगलचे पाहिजेत अलायड अँगल अलायड अँगलची ही कन्सेप्ट खूप वेगळे आहेत त्याचे खूप फॉर्म्युले आहेत तुम्हाला ते फॉर्म्युले लक्षात राहत नाहीत म्हणून मी शॉर्टकट टेक्निक सांगणार आहे सर्व अलायड अँगलचे फॉर्म्युले तुम्ही शॉर्टकट टेक्निकनं सॉल्व्ह करायचे फॉर्म्युला पाठ करून होणार नाहीत खूप फॉर्म्युले आहेत त्यामुळे मी शॉर्टकट टेक्निक सांगतोय ठीक आहे परंतु अगोदर समजून घेऊ अलाइड अँगल म्हणजे काय

असे अँगल जेव्हा थिटासोबत प्लस आणि मायनसमध्ये मा येतात तेव्हा मा त्यांना अलाईड अँगल म्हणायचं कसले अँगल म्हणायचं अलाईड अँगल आणि झिरो झिरो म्हणजेच थ्री हंड्रेड सिक्स्टी टू पाय टू पायलाच आपण काय लिहितो झिरो लिहितो म्हणून अगोदर झिरोसुद्धा लिहिता त्याच्या म्हणजे जी झिरो प्लस ऑर मायनस झिरो म्हणजे तुम्हाला माहीत आहे एक्स सोबतचा जो अँगल असतो तो झिरो असतो तर असे जेव्हा अँगल्स येतात या अँगल्सवर जेव्हा प्रॉब्लेम्स बेस्ड येतात तेव्हा लक्षात ठेवा यांना अलाइड अँगलचे प्रॉब्लेम म्हणायचे अगोदरचे प्रॉब्लेम ए प्लस बीचे होतं म्हणून त्याला सम अँड डिफरन्सचे म्हणा या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगत असताना या चर्चा करत असताना या बाबी चर्चा करत असताना अलाइड अँगल म्हणजे पाय बाय टूच्या प्लस आणि मायनसमध्ये जेव्हा आपण थिटा घेऊन प्रॉब्लेम सॉल्व करतो पायचा असो टू पायचा असो थ्री पाय बाय टूचा असो तेव्हा अशा पद्धतीच्या प्रॉब्लेमला आपण अलायड अँगलचे प्रॉब्लेम म्हणायचे लक्षात येईल अलायड अँगलचे यातले काही नियम माहीत आहेत तर पहा कशा आहेत तिथं साईन मायनस थिटा असेल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काही माइनसचे फॉर्म्युले लक्षात ठेवा आपण वापरलेत साइन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साइन थिटा होतो कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर प्लस कॉस थिटा होतो टॅन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस टॅन थिटा होतं सेक ऑफ मायनस थिटा असेल तर प्लस सेक थिटा होतं कोशक ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस कोशक थिटा होतं आणि क्वाट ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस क्वाट थिटा होतं अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम ऑफलाईन केलं का अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम्स पाहतो तर या ठिकाणी हे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना या कंडिशन सॉल्व करत असताना सिरीज हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा कॉसचा जर अँगल निगेटिव्ह असेल तर कॉसचा अँगल निगेटिव्ह असेल तर या ठिकाणी आपण कॉसचा अँगल निगेटिव्ह असेल किंवा सेकचा अँगल निगेटिव्ह असेल तर ते फंक्शन पॉझिटिव्ह असतं एवढं लक्षात ठेवा म्हणजे क्वासचा अँगल निगेटिव्ह आला तरी ते फंक्शन पॉझिटिव्ह असतं सेकचा अँगल निगेटिव्ह आला तरी ते फंक्शन पॉझिटिव्ह असतं बाकीचे मात्र निगेटिव्ह अँगल आला तर फंक्शन सर्व निगेटिव्ह होतात एवढी कंडिशन लक्षात ठेवा हा फॉर्म्युला काय सांगतो दिस फर्स्ट कॉलम हा जो पहिला सेट है, एंगल, निगिटिव एंगल। निगिटिव एंगल है, आहे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युली फॉर द निगेटिव्ह अँगल निगेटिव्ह अँगलचे हे फॉर्म्युले आहेत म्हणजे सैन मायनस थिटा असेल आता हे प्रूव्ह करायचं झालं तर कसं प्रूव्ह करायचं पहा पहिला समजा तुम्हाला होमवर्कला देतो मी आता हा पहिला सेट प्रूव्ह करायचा कसा आहे पहा पहिला सैन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साईन थिटा कसं प्रूव्ह करणार तुम्ही मी हे फक्त होमवर्क साठी हे सर्वच फॉर्म्युले तुम्हाला होमवर्क साठी देतो कसे प्रूव्ह करणार एल एच एस ऑफ मायनस थिटा आता या मायनस थिटाला साईनलाच तुम्ही कसं लिहू शकता sin ऑफ झिरो मायनस थिटा ओके मग ए तुम्ही काय घेणार झिरो बी तुम्ही काय घेणार थिटा मग साईन ए मायनस बीचा चा फॉर्म्युला वापरून सॉल्व्ह करा साईन झिरोची किंमत किती असते झिरो ठेवा म्हणजे आर एच एस येतं म्हणजे अशा पद्धतीनं हे सर्वच्या सर्व तुम्ही फॉर्म्युले प्रूव्ह करायचे टेक्निक लक्षात आली का पहिले कॉलमचे सहा फॉर्म्युले प्रूव्ह करण्याची टेक्निक मी प्रत्येकाचे उत्तरं मी पाहणार आहे मी प्रत्येकाचं व्हॉट्सअपवर चांगल्या पद्धतीनं आन्सर लिहिलेले मी पाहणार आहे प्रत्येक फॉर्म्युला जेवढे काही मी प्रॉब्लेम दिलो तुम्ही लक्षात ठेवायचा आणि ते सर्वच्या सर्व प्रू करून दाखवायचे मी हे जो पहिला सेट आहे सहा फॉर्म्युलाचा निगेटिव्ह अँगलचा म्हणता त्याला साईन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साईन थिटा कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर प्लस कॉस थिटा टॅन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस टॅन थिटा सेक ऑफ मायनस थिटा असेल तर प्लस सेक थिटा म्हणजे मायनसमध्ये कॉसचा अँगल निगेटिव्ह आला सेकचा अँगल निगेटिव्ह आला तरच फंक्शन पॉझिटिव्ह येतात बाकी ते सर्वच फंक्शन निगेटिव्ह आनंद कोशक मायनस थिटा असेल तर मायनस कोशक थिटा होतो क्वाट मायनस थिटा असेल तर मायनस क्वाट थिटा होतो मग आता हा प्रॉब्लेम तुम्हाला घरी सॉल्व्ह करता येईल येईल ना करता काय करणार पहिला मी फॉ फॉर्म्युला घेतला साईन मायनस थिटाचा ओ काय हे साईन मायनस थिटा सी दिस वी हाव टू दिस रिझल्ट मग साईन मायनस थिटाची एलेचेस किती इज इक्वल्स टू साईन मायनस थिटा या मायनस थिटालाच आपण असं लिहू शकतो कसं लिहू शकतो साईन ऑफ मायनस थिटा म्हणजेच झिरो मायनस थिटा मग याला फॉर्म्युला वापरा साईन ए म्हणजे झिरो इंटू कॉस बी म्हणजे थिटा प्ल मायनस कॉस ए म्हणजे झिरो टू साईन थिटा आणि साईन झिरो कॉस झिरोच्या किमती ठेवा हे प्रू होऊन जातं म्हणजे ज ज्याप्रमाणे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता इथं असाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे इथं मी सोडून दाखवतो वाटलं तर इथं मी एक प्रॉब्लेम सोडून दाखवतो तुम्ही घरी सॉल्व करा पुन्हा नंबर वन सैन ऑफ मायनस थिटा टू मायनस साईन थिटा एल एच सैन ऑफ मायनस थिटा धिस कॅन बी रिटर्नाइज अ सैन ऑफ हा मायनस थिटालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो झिरो मायनस थिटा मग आता फॉर्म्युला यूज करा हे ये, ये समजा हा बी समजा साईन ये, ए कॉस बी हा झिरो आहे लक्षात ठेवा मायनस कॉस ए इंटू साईन बी बी म्हणजे थिटा आता व्हॅल्यू ठेवा साईन झिरोची व्हॅल्यू झिरो इंटू कॉस थिटा मायनस कॉस झिरोची व्हॅल्यू वन असते वन इंटू साईन थिटा म्हणजे झिरो मायनस साईन थिटा विच इज इक्वल्स टू मायनस साईन थिटा विच इज इक्वल्स टू आर एच एस अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आम्ही प्रूव्ह केला मी पहिला फॉर्म्युला प्रूव्ह केला हे पहिला फॉर्म्युला आता बाकीचे पाच तुम्ही प्रूव्ह करायचे सेम दुसरा फॉर्म्युला आता तुम्ही प्रूव्ह करायचे हे सर्व सेट सेम आहे तुम्ही प्रूव्ह करायचे सर्वच्या सर्व हे सेट म्हणजे हे किती झालंय सहा सा सहा बारा बारा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे ॲडिशन अँगलचाच फॉर्म्युला वापरून प्रूव्ह करायचे आहेत आता आपण अलायड अँगलकडं जाऊ अलायड अँगलकडं जात असताना हे तर बेसिक आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला ला पण झालेले आहेत साईन 90 मायनस cos 90 नाईन्टी मायनस थिटा पण हे ॲडिशन अँगलचे फॉर्म्युले वापरून तुम्ही प्रूव्ह करू शकता हे सर्वच्या सर्व प्रूव्ह करा ओके आता आपण शॉर्टकट मेथड पाहणार आहोत कुठली व्हॅल्यू ट्रिनोमेट्रिकची काढत असताना अलायड अँगलच्या साईनं काढत असताना क्वाड्रननुसार जायचे क्वाड्रंटनुसार जात असताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे पहा फर्स्ट क्वाडरमध्ये कुठले ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह असतात एक तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं शॉर्टकट कुठल्या ट्रिग्नॉमेट्रिक फो कॉर्ड्रंटमध्ये कुठले पॉझिटिव्ह असतात त्याच्यासाठी एक स्टेटमेंट दिलं होतं शॉर्टकट लक्षात ठेवण्यासाठी वाक्य दिलं होतं ते कोणतं दिलं होतं तुम्ही ते लिहून काढा हां तर पहिल्या कॉर्डरमध्ये सर्वच ट्रिग्नॉमेट्रिक पॉझिटिव्ह असतात दुसऱ्या कॉर्डरनमध्ये सैन आणि त्याचा रेशीप्रकल्प पॉझिटिव्ह असतो म्हणजे सैन आणि कोशक पॉझिटिव्ह असतो बाकी सर्व निगेटिव्ह असतात थर्ड क्वार्टरमध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये घेतलेला आहे थर्ड क्वाटरमध्ये टॅन आणि त्याचा रेशीप्रकल्प पॉझिटिव्ह असतो बाकी सर्व निगेटिव्ह असतात फोर्थ क्वाटरमध्ये कॉस आणि क्वास आणि सेक पॉझिटिव्ह असतात बाकी सर्व निगेटिव्ह असतात त्याच्यासाठी मी एक कीवर्ड पण तुम्हाला दिला होता क्युवर्ड आहे का पहा तो कीवर्ड स्टेटमेंट कीवर्ड तर तो कीवर्ड होता लक्षात ठेवण्यासाठी ऑल स्टुडंट टेक कॉफी ऑल स्टुडंट टेक कॉफी म्हणजे याचा अर्थ पहिल्या कॉर्डरमध्ये सर्व पॉझिटिव्ह असतात दुसऱ्या कॉर्डरमध्ये स्टुडंटची सुरुवात यश न होते म्हणून सैन आणि त्याचा रेषेप्रकल्प पॉझिटिव्ह असतो हां बरोबर आहे वैष्णवी दम दमकोंडो आर करेक्ट सुजाता शेवाडे व्हेरी गुड हां तिसऱ्या कॉर्डरमध्ये तिसरा शब्द घ्या टॅन आणि त्याचा रेशी पॉझिटिव्ह असतो आणि चौथ्यामध्ये कॉस आणि त्याचा रेशी पॉझिटिव्ह असतो ओके बरोबर आहे संदेश त्यानंतर आता याच बेसिक फॉर्म्युल्याचा आधार करून आपल्याला अलायड अँगल प्रूव्ह करायचे आहेत सर्व अलायड अँगलचे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे आहेत तर या ठिकाणी आपण ओके संभाजीराव शिंदे करेक्ट गुरव करेक्ट तर पहा कुठलाही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल पुढं जर नाईन्टी आला पहा म्हणजे कसं कुठलाही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल साईन पाय बाय टू किंवा नाईन्टी आला हे पाय बाय टू किंवा नाईन्टी आला लक्षात ठेवा प्लस असो मायनस असो तर ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बदलतं का प्लस ऑर मायनस आन्सर प्लस ऑर मायनस ओके आय शाल राईट धीस साईन ऑफ पाय बाय टू प्लस ऑर मायनस थिटा असेल तर प्लस ऑर मायनस क्वास थिटा आता प्लस आणि मायनस डिपेंड ऑन क्वाड्रंट घ्यायचं प्लस आणि मायनस कशावरनं घ्यायचं क्वाड्रंट वरनं पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये जातं पहा पाय बाय टू प्लस थिटा म्हटलं की सेकंड क्वार्टरमध्ये आणि पाय बाय टू मायनस थिटा म्हटलं पाय बाय टू म्हणजे ही बाउ्री असते पाय बाय टू ची पाय बाय टू प्लस थिटा म्हटलं सिरीस हा पाय बाय टू प्लस थिटा म्हटलं की सेकंड क्वार्टर मध्ये आणि पाय बाय टू मायनस थिटा म्हटलं की फर्स्ट क्वॉर्टरमध्ये मग ठरवायचं आता हा साईन इथं आता समजा पाय बाय टू आहे साईन पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये सेकंड क्वॉर्टरमध्ये साईन कसा असतो पॉझिटिव्ह असतो म्हणून येणारा आन्सर याचं प्लस क्वास थिटा लिहायचं ट्रिग्नोमेट्रिक रेशो तर बदलतोच पाय बाय टू आलं की साईनचं रूपांतर क्वास क्वासचं रूपांतर साईन टॅनचं रूपांतर कॉट क्वाटचं रूपांतर टॅन सेकचं रूपांतर कोशेक कोशेकचं रूपांतर सेक मग आता पाय बाय टू आला की तो कुठल्या क्वार्टरमध्ये आहे बघायचा आणि त्याच्यानुसार आन्सर द्यायचं ते पॉझिटिव्ह असलं तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह आता दुसरा प्रॉब्लेम हे पाय बाय टू म्हणजे सेकंड क्वाटर पाय बाय टू प्लस म्हणजे आता दुसरं सेकंड प्रॉब्लेम मी सांगतो आता तुम्हाला टेन पाय बाय टू प्लस थिटा असेल पाय बाय टू आला की बदलतो ट्रिग्नॉमेट्रिक रेशो इथं ये येतं क्वाट थिटा आता प्लस का मायनस हे द्यायचं राहिले तर हा सेकंड क्वाड्रंट येतो पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट सेकंड मध्ये टॅन कसं असतं पा हा सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे ना म्हणून तो निगेटिव्ह हो असतो म्हणून आन्सरला निगेटिव्ह साईन द्यायचा म्हणून फॉर्म्युला तयार झाला टॅन पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे क्वाट थिटा आता तिसरा फॉर्म्युला कसा तयार होतो टॅन पाय बाय टू मायनस थिटा म्हणजे क्वाटच येतो पाय बाय टू आला की ट्रिग्नोमेट्रिक रेशो बदलतो टॅनचं क्वाटमध्ये क्वाटचं टॅनमध्ये साईनचं कॉस कॉसमध्ये क्वासचं साईनमध्ये सेकचं कोशेकमध्ये कोशेकचं सेकमध्ये तर आता या ठिकाणी टॅनचा कॉट झाला पण ह्याचा क्वाडर्न बघायचं कोणता आहे पाय बाय टू मायनस थिटा पाय बाय टू मायनस थिटा म्हणजे फर्स्ट कॉर्डर्न ही पाय बाय टूची बाँड्री आहे पाय बाय टू म्हणजे उभा मायनस म्हणजे फर्स्ट क्वाटर प्लस म्हणजे सेकंड क्वाटर मग फर्स्ट क्वार्टरमध्ये टॅन कसं असतं पॉझिटिव्ह म्हणून हा प्लस येतो प्लस लिहायची गरज नाही म्हणून टॅन पाय बाय टू मायनस थिटाला फॉर्म्युला तयार होतो क्वाट थिटा हे साईन जे असतं प्लस आर मायनसचं याचं क्वार्डरनं बघून द्यायचं हा कुठल्या क्वाटरमध्ये आहे त्याचं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सांगून द्यायचं आता नेक्स्ट फॉर्म्युला मी लिहितो तुम्हाला सिरीज सेक पाय बाय टू मायनस थिटा सिधीस सेक पाय बाय टू मायनस थिटा सेक असल्यामुळे त्याचं बदललं कोशेकच येणार फिक्स पाय बाय टू च्या मल्टिपल मध्ये आलं की कोशेकच येणार फक्त राहिला प्रश्न प्लस किंवा मायनसचा तर ते कशावरनं ठरवायचे ह्याच्या क्वाड्रंट वरनं ठरवायचे हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये पाय बाय टू मायनस थिटा म्हणजे पाय बाय टू मायनस थिटा म्हणजे फर्स्ट मध्ये आला मायनस म्हणजे कमी आहे ना पाय बाय टूला थिटानं कमी आहे म्हणजे फर्स्ट मध्ये आला नाईन्टीला थिटानं कमी आहे म्हणजे फर्स्ट मध्ये आला मग फर्स्ट मध्ये सेक कसा असतो बघायचं फर्स्ट मध्ये सेक पॉझिटिव्ह असतो म्हणून हा पॉझिटिव्ह झाला हेच जर असं आला असतं सेक पाय बाय टू प्लस थिटा आता थोडं विचार करा सेक पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे कोणत्या मध्ये गेला पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे सेकंड मध्ये गेला आणि सेकंड मध्ये सेक असेल तर ह्याचा आन्सर कोशेक येणार काहीच अडचण नाही ते तर फिक्स आहे पाय बाय टू आला की कोशेक मध्येच येणार पाय बाय टू ची मल्टिपल आलं की कोशेक मध्येच येणार फक्त प्लस किंवा मायनस महत्वाचा आहे तर सेक पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे कोणत्या क्वाडर मध्ये येणार थोडं विचार करा तर पाय बाय टू मायनस थिटा सेक म्हटलं तो येणार सेकंड क्वार्टरमध्ये पाय बाय टू प्लस आहे ना मग सेकंड क्वार्टरमध्ये सेक कसं असतो बघायचं सेकंड क्वार्टरमध्ये सेक आहे तो निगेटिव्ह असतो म्हणून मायनस द्यायचा हा फॉर्म्युला तयार झाला हे तुम्ही प्रूव्ह करू शकता सर्वच्या सर्व हे फॉर्म्युले तुम्ही प्रूव्ह करू शकता पण अलाइड अँगल म्हटलं की क्वार्टरनुसार ठरवायचं आता आपण इथं ठरू नेक्स्ट पुढचा समजा कॉस थ्री पाय बाय टू मायनस थिटा आता एक लक्षात ठेवा कॉस थ्री पाय बाय टू असा आला पाय बाय टू आला की ट्रिग्नोमेट्रिक रेशो बदलतो साईनचं रूपांतर कॉस येतं <coughs> राहतं फक्त चिन्हाचा प्रश्न फॉर्म्युला तो तो तर तोच आहे प्लस किंवा मायनसचा तर क्वाड्रन बघायचं मला सांगा बरं हे कोणत्या क्वाड्रनमध्ये आहे कॉस हा सॉरी इथं हे साईन येणार क्वासचं साईनमध्येच होणार पाय बाय टू आला की किती अँगल थ्री पाय बाय टू फाईव्ह पाय बाय टू सेवन पाय बाय टू काय विराव द्या क्वासचं रूपांतर साईनमध्ये होणार पण फक्त प्लस किंवा मायनस महत्वाचा आहे हा चला जे ऑनलाईन आहेत विद्यार्थी त्यांनी सांगायचं थ्री पाय बाय टू मायनस थिटा म्हणजे कोणतं क्वाड्रंट आहे थ्री पाय बाय टू मायनस थिटा म्हणजे याचा अर्थ एवढं का ही लाईन आहे ही लाईन सी दिस थ्री पाय बाय टू थिटा म्हणजे हो काय ही लाईन आहे थ्री पाय बाय टू ची काही पाय बाय टू ची ही लाईन आहे मग असं रोटेट होत असताना थ्री पाय बाय टू मायनस थीटा म्हणजे थर्ड मध्ये येतो आणि थ्री पाय बाय टू प्लस थिटा म्हटलं म्हणजे कोणता येतो फोर्थ मध्ये येतो मग बरोबर आहे व्हेरी गुड कोणी सांगितलं सुजाता सेवाडे संदेश व्हेरी गुड प्रतिभा इंगळे राईट ओके दमकोंडवार गौरव थर्ड क्वार्टर अँट राईट मग आता हे थर्ड क्वार्टर मध्ये आला राईट right. मला सांगा आता थर्ड क्वार्टर मध्ये क्वास कसं असतो बघा हे थर्ड क्वार्टर मध्ये क्वास कसं असतो थर्ड मध्ये क्वास हा निगेटिव्ह असतो म्हणून आन्सरला मायनस साईन द्यायचं कारण क्वास थर्ड क्वार्टर मध्ये आहे ना आन्सरला मायनस साईन द्यायचं आता हाच प्रॉब्लेम मी असं लिहितो साईन ऑफ थ्री पाय बाय टू प्लस थिटा आता हे पाय बाय टू आलं की साईनचं रूपांतर कॉसमध्ये होतं राहिला प्रश्न आता कोणता प्लस किंवा मायनस मग मा क्वाड्रन बघायच्याचं क्वाड्रन सांगा रे थ्री पाय बाय टू प्लस थिटा कोणत्या क्वाड्रनमध्ये येतो सिरीस ही बाउंड्री आहे थ्री पाय बाय टू ची दोनशे दोनशे सत्तरची ती निगेटिव्ह वास बाउंड्री आहे त्याच्या पुढं म्हणजे पुढं त्याच्या पुढं जाणार म्हणजे कोणत्या क्वाटरमध्ये जाणार थ्री पाय बाय टू प्लस थिटा म्हणजे ती बाँड्री ओलांडायची प्लसमध्ये जाणार प्लस म्हटलं की पुढं जाणार हे थ्री पाय बाय टूला इथं येऊन थांबतो प्लस म्हटलं की पुढं मायनस म्हटलं की मागं म्हणजे याचा अर्थ तो कोणत्या क्वाटरमध्ये जाणार फोर्थ क्वाटरमध्ये जाणार हो का हे मग आता फोर्थ मध्ये साईन कसं आहे बघायचं निगेटिव्ह आहे म्हणून या आन्सरला साईन द्यायचं निगेटिव्ह हे पाय बाय टूचे प्रॉब्लेम सगळेच लक्षात आले का रे तुम्हाला खूप आहेत असे थ्री पाय बाय टूचे प्रॉब्लेम्स तुम्हाला लक्षात आले का तुम्ही हे प्रॉब्लेम ॲडिशन अँगलच्या सहाय्यानं हे प्रूव्ह करू शकता मी फक्त तुम्हाला टेक्निक सांगायला लागलो ॲडिशन अँगलच्या सहाय्यानं प्रूव्ह करू शकता बरोबर आहे प्रतिभा इंगळे फोर्थ क्वॉर्टर संदेश बरोबर आहे वैष्णवी बरोबर आहे व्हेरी गुड फोर्थ मध्ये साईन निगेटिव्ह असतो म्हणून निगेटिव्ह चिन्ह देता आले पाहिजेत फॉर्म्युले अवघड नाहीत बेसिक फॉर्म्युले तेच आहे साईन थिटाचं क्वास क्वास थिटाचं साईन थिटा फक्त प्लस किंवा मायनस हे मात्र तुम्हाला कॉर्डरन्टून दिले पाहिजे असे खूप फॉर्म्युले आहेत तुम्हाला लक्षात राहत नाही म्हणून मी तुम्हाला ही शॉर्टकट टेक्निक सांगायला लागलो की ना पाय बाय टू मायनस थिटा म्हटलं की फर्स्ट क्वाड्रन पाय बाय टू प्लस थिटा म्हटलं की सेकंड क्वाड्रन पुन्हा थ्री पाय बाय टू मायनस थिटा म्हटलं की थर्ड क्वाटरन थ्री पाय बाय टू प्लस थिटा म्हटलं की फोर्थ क्वाटरन आता आता या ठिकाणी तुम्हाला पाय बाय टू प्लस थिटाचं पाहिजे पाय बाय टूसाठी तर पायसाठी आता हेच जर प्रॉब्लेम असे आले पहा हा जर आला तर कसं साईन पाय मायनस थिटा एक लक्षात ठेवा असा जर पाय आला की सैनला साइन सैनच ठेवायचं ट्रिग्नॉमेट्रिक रेशो बदलायचं नाही सैन साइन असलं तर सैनच कॉस असला तर कॉसच टॅन असलं तर टॅन कधी जर पाय आला, आला तर असा पायच्या ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आला तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो बदलत नाही ही टेक्निक लक्षात ठेवा पायच्या जर सोबत आला तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो बदलत नाही तर या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म्युले करत असताना साईन पाय आला तर साईनला साईनस ठेवायचा कॉस पाय प्लस ऑर मायनस थिटा कॉसच राहतो टॅन पाय प्लस ऑर मायनस थिटा टॅनच राहतो फक्त आन्सरला प्लस द्यायचा का मायनस द्यायचा क्वाड्रंट वर नव्हतं तर पाहता मला कोण सांगेल रे जे ऑनलाईन आहेत त्यांनी सांगायचं पाय मायनस थिटाची क्वाड्रंट कोणती येते पाय मी इथून निघालो असं पाय म्हणजे ही बाँड्री आहे मग पाय मायनस थिटा म्हटलं की सेकंड क्वाड्रंट पाय प्लस थीटा म्हटलं की थर्ड क्वाड्रंट हे पायचं सेम हे टू पायच्या बाबतीमध्ये टू पाय प्लस थीटा म्हटलं की फर्स्ट क्वाड्रंट टू पाय मायनस थीटा टू पाय मायनस थीटा म्हटलं की फोर्थ क्वाड्रंट तर अशा पद्धतीनं आता सैन पाय मायनस थिटाय कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत थर्ड क्वॉर्टरमध्ये आहे थर्ड क्वार्टरमध्ये साईन कसा असतो का हे थर्ड क्वार्टरमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून हे प्लस द्या हा जर प्रॉब्लेम आता हा जर प्रॉब्लेम आता तुम्हाला असा आला साईन पाय प्लस थिटा असेल पाय आला की ट्रिक्नॉमेट्रिक रेशो बदलत नाही साईन थिटाला साइन थिटाच फक्त क्वाडरनुसार साईन द्यायचं पाय प्लस थिटा म्हणजे कोणतं येतं थर्ड क्वार्टर थर्ड क्वार्टरमध्ये साइन कसा असतो निगेटिव्ह असतो म्हणून आन्सरला मायनस चिन्ह द्यायचं मग आता तिसरा समजा टॅन पाय मायनस थिटा असेल तर टॅनच थिटा असतो पायाला की टॅनला टॅन फक्त प्लस किंवा मायनस क्वार्ड्रननुसार तर हे थर्ड क्वाड्रनमध्ये येतं पाय मायनस थिटा म्हणजे थर्ड थर्ड थर्डमध्ये मग हा काय असतो टॅन निगेटिव्ह असतो म्हणून मायनस थिटा चौथा आता या ठिकाणी टॅन इथं लिहितो टॅन पाय प्लस थिटा असेल कोणता आहे टॅन पाय प्लस थिटा आन्सर तर टॅन थिटाच असेल कारण लक्षात ठेवा पाय आला की ट्रिग्नोमेट्रिक रेशो कधीच बदलायचा नाही पाय बाय टू आला तर बदलायचा साईनचा कॉस कॉसचा साईन टॅनचा कॉट कॉटचा टॅन शेकचा कोशे, कोशेक कोशेकचा शेक पण पाय आला की बदलायचं नाही मग आता फक्त टॅनला टॅनच साईनला साईनच क्वासला क्वासच सेकला सेकच कोशेकला कोशेकच पाय आल्यावर पण क्वाड्रननुसार चिन्ह द्यायचं ह्याचं क्वाड्रन कोणता आहे पाय प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रन थर्ड मध्ये टॅन कोणता असतो पा थर्ड मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो म्हणून टॅन पाय प्लस थिटाची व्हॅल्यू टॅन थिटा असते टॅन पाय मायनस थिटाची व्हॅल्यू काय असते पाय मायनस थिटाची व्हॅल्यू मायनस टॅन थिटा असते म्हणजे क्वाड्रननुसार हे ठरवायचे तर तुम्ही मला हे सर्वच्या सर्व फॉर्म्युले होमवर्कमध्ये करून आणून दाखवायचे प्रूव्ह करून आणून दाखवायचे हा प्रॉब्लेम सेट मी उद्याला घेणार आहे तर तोपर्यंत हे सर्व फॉर्म्युले प्रूव्ह करून दाखवायचे पहिला फॉर्म्युला साईन पाय बाय टू प्लस थिटा इक्वल्स टू काय येतं साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरून काढायचे दुसरा कॉस पाय बाय टू प्लस थिटा तिसरा टॅन पाय बाय टू प्लस थीटा हे सर्व प्रूव करायचे चौथा क्वॉट पाय बाय टू प्लस थिटा क्वाटचं कसं करणार टॅनचा रेषे प्रोकल घेऊन करायचं लक्षात ठेवा क्वाट ए प्लस बी चा फॉर्म्युला नाही ना म्हणून वन अपॉइंट टॅन करायचं आणि टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचं ठीक आहे

याचा आन्सर सांगा बरं डायरेक्ट कोशेक पाय बाय टू प्लस थिटाचा काय हे सेकंड क्वाड्रनमध्ये आहे सेक सेक कोशेक असं तर त्याचं रूपांतर काय येत असतं सेक येतं सेक थिटा आणि क्वाडरन कोणतला आहे कोशेकचा सेकंड क्वाड्रन आहे म्हणून प्लस येतं डायरेक्टसुद्धा सांगू शकता परंतु हे तुम्हाला फॉर्म्युल्यानं प्रूव्ह करायचे आहे हा झाला पहिला सेट दुसरा सेट कुठला प्रूव्ह करणार तुम्ही आता दुसरा दुसरा सेट साइन पाय मायनस थिटा इजिकू साईन थिटा हे प्रूव्ह करायचं आहे ए मायनस बी चा फॉर्म्युला दुसरा कॉस पाय मायनस थिटा इज जिकस टू मायनस कॉस थिटा तिसरा टॅन पाय मायनस थिटा इज जिकस टू मायनस टॅन थिटा चौथा कॉट पाय मायनस थिटाई जिकस टू मायनस क्वाड थिटा फिफ्थ सेक पाय मायनस थिटाई जिकस टू मायनस सेक थीटा, थीटा सिक्स कोसेक पाय मायनस थिटाई जिकस टू कोसेक थिटा हे प्रूव्ह करायचे तुम्ही ए मायनस बीच्या ॲडिशन अँगलचा फॉर्म्युला तो सांगता येतं कोणत्या क्वार्टरमध्ये आहे लक्षात ठेवा पायाल की लक्षात घ्या इथं परत एकदा सांगतो पायाल की ट्रिग्नॉमेट्रिक बदलायचं नाही सैनला सैनच क्वासला क्वासच टॅनला टॅनच ठीक आहे पुढचे फॉर्म्युले तुम्ही घ्या त्याच्यानंतर असेच फॉर्म्युले तुम्हाला प्रूव्ह करायचे नेक्स्ट सेट सैन पाय प्लस थिटाचे ॲडिशन अँगल फॉर्म्युला वापरून प्रूव्ह करा साईन पाय प्लस थिटा क्वास पाय प्लस थिटा टॅन पाय प्लस थिटा त्याच्या पुढचा सेट सैन थ्री पाय बाय टू प्लस थीटा इ जी कस टू मायनसचे घेऊ अगोदर मायनस साईन थीटा हे परत सहा फॉर्म्युले तुम्ही तयार करा त्याच्यानंतर साईन थ्री पाय बाय टू प्लस थीटा इ जी टू मायनस इथं क्वास येणार सॉरी पाय बाय टू आला की कितीनॉमेट्रिक बदलतो हा पाय बाय टू आला म्हणजे क्वास येणार हे सहा असे सर्वच्या सर्व फॉर्म्युले अशाच पद्धतीचे सहा साइन टू पाय मायनस थीटा म्हणजे मायनस साइन थीटा ह्याचे सहा ह्याचे सहा याचे सहा याचे सहा याचे सहा आणि परत सैन टू पाय प्लस थीटा इज इकल्स टू सैन थीटा याचे सहा प्रत्येकाचे सहा 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 फॉर्म्युले मला प्रूव्ह करून दाखवायचे तू द्याला मी पाहतो तुम्ही सर्वांनी हे होमवर्कसाठी करायचं आहे या ठिकाणी मी थांबतो आणि शॉर्टकट लक्षात ठेवा शॉर्टकट की हे फॉर्म्युले प्रूव्ह करायचा आला पण शॉर्टकट की कसं पायीच्या साईन पाय आला की ट्रिग्नोमेट्रिक रेशो बदलायचं नाही कॉर्डरनुसार साइन द्यायचं पाय बाय टू आला की ट्रिग्नोमेट्रिक रेशो बदलायचा कॉड्रननुसार साईन द्यायचं मग असे कितीही फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायची गरज नाही डायरेक्ट सांगता येतात ओके ठीक आहे उशीर झाला आपण या ठिकाणी आज थांबूत होमवर्क करत झाला प्रतिभा इंगळे दमकुंडवार खैरनार खैरनार होमवर्क करत चला नेहा बागडे होमवर्क येत नाही बागडे तुझं गुरु गुरुचं होमवर्क येतं दमकोंडवारचं येतं ठीक आहे संदेश येतं ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी आपण इथं थांबू नमस्कार गुड बाय